गुडघ्यांच्या असहाय्य दुखण्यामुळे चालणं फिरणं त्रासदायी होऊ लागतं बरेच उपचार करून देखील आराम मिळत नाही परिणाम महागड्या नी रिप्लेसमेंटचा सल्ला देतात गुडघ्याचा त्रास हो देता। त्रास हा आपल्या रोजच्या आनंद आणि उत्साह हरवून टाकणारा असतो पण गुडघेदुखीवर ऑपरेशन करणं हाच एकमात्र उपचार आहे का की जीवनभर पेनकिलर्स खाणं हाच पर्याय आहे तर नाही तर मग काय आहे यावरील गुणकारी उपचार अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आजच्या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी भावना दिलीप चंदवानी हितगुज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत माधवबागचे एक्सरसाइज मेडिकल स्पेशलिस्ट विश्वास वालावरकर सर सुरुवातीला आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यानंतर सरांसंदर्भात माहिती जाणून घेऊया नमस्कार विश्वास सरांसंदर्भात बोलायचं झालं तर सचिन तेंडुलकर यांच्यासोबत अनेक वर्ष क्रिकेट खेळण्याचा अनुभव हो त्यांना आहे तसंच राहुल द्रविड हार्दिक पांडे यासारख्या अनेक सुप्रसिद्ध खेळाडूंना एक्सरसाइज संबंधित त्यांनी ट्रेन केलेला आहे विश्वास सर थायलंड वुमन्स नॅशनल टीमचे कोच देखील राऊंड चुकलेत आणि इंडिया इंडियन्स वुमन क्रिकेट टीम देखील त्यांनी ट्रेन केलंय अशा प्रकारे स्पोर्ट्सच्या जगात त्यांना पंधरा वर्षाहून अधिकचा अनुभव आहे या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर विश्वास सर हे आता माधवबागचे एक्सरसाइज मेडिसिन स्पेशलिस्ट म्हणून सांदेदुखीच्या रुग्णांसाठी गेल्या तीन वर्षांहून अधिक काळापासून काम बघत आतापर्यंत त्यांच्या एक्सरसाइज प्रोग्रामचा सोळा हजाराहून अधिक रुग्णांना लाभ झालाय सोबतच त्यांच्या एक्सरसाइज मार्गदर्शनाखाली आठशेहून अधिक रुग्ण गुडघेदुखीच्या त्रासातून स्वतःला मुक्त करून आनंद जीवनाचा अनुभव घेतात आता आपण विषयाला सुरुवात करूयात डॉक्टर खरतर आज गुडगे दुखी या विषयावर बोलणार आहोत मात्र जर आपण बघितलं तर इतका मोठा तुम्हाला अनुभव आहे आणि अनेक और क्रिकेट्स प्लेअर सोबत पण तुम्ही काम केलेलं आहे आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांना ट्रेन देखील केलेला आहे आणि त्यामध्ये एक महत्वाची बाब अशी होती की जोही दुखी संबंधित त्रास असेल जेही प्रॉब्लेम्स असतील ते तुम्ही त्यांना त्यांचे सॉल्व्ह केलेले आहेत मला खरं तर प्रश्न हाच विचारायचा आहे की डायबिटीज हृदयरोग असेल किंवा ब्लड प्रेशर यासारख्या आजारांवर उपचार करत असताना दुखीच्या आजारावर उपचार करणं किती गरजेचं आहे सो बेसिकली काय होतं की गेले अठरा एकोणीस वर्ष माधोबाग हे मधुमेह आणि हृदयमुक्ती हृदयरोगमुक्ती याच्यावर काम करत आहे आणि तीन महत्त्वाचे ॲस्पेक्ट्सवर आपण काम करतो ते म्हणजे पंचकर्म चिकित्सा जी आयुर्वेदा बेस्ड आहे दुसरी गोष्ट म्हणजे आहार किंवा आपण कुठला डायट घेतो त्याच्यावर आणि तिसरा महत्त्वाचा पॉईंट होता तो म्हणजे एक्सरसाईज सो या तीन गोष्टींद्वारे आपण आपले डायबिटीज किंवा हार्टचे प्रॉब्लेम ब्लॉकेजेस हे कमी करत आलेलो आहोत पण आम्हाला असं जाणवलं की गेले अठरा एकोणीस वर्ष काम करत असताना आपले जे पेशंट आहेत ते ओल्ड आहेत म्हातारे आहेत आणि त्याला कित्येक लोकांना गुडघेदुखी हा मोठा प्रॉब्लेम आहे आणि या गुडघेदुखीमुळे त्यांना एक्सरसाईज करणं शक्य होत नाही आहे सो so, अशी गरज निर्माण झाली की आपण गुडघेदुखी पहिली बरी केली गेली पाहिजे आणि मगच आपण ह्या लोकांना एक्सरसाइजमध्ये आणू शकतो आणि म्हणूनच जॉईंट हिलर्स आणि गुडघेदुखीवर आम्ही काम करायला सुरुवात केली निश्चितच सर हे दुखी वर जेव्हा तुम्ही काम करायला सुरुवात केली यामध्ये जॉइंट हिलर ही एक संकल्पना आणलेली आहे तर ही संकल्पना नेमकी काय सांगा सो जसे मी आता बोललो की आपण जेव्हा एक्सरसाइज वर काम करायला सुरुवात केली आणि कित्येक पेशंटना एक्सरसाइज करणं जमत नव्हतं त्याचं मुख्य म्हणजे कारण होतं की आपलं गुडघेदुखी इतकी वाढलेली आहे त्याचं कारण असं आहे की असं आपलं वय वाढतं आपल्या शरीरामध्ये झीज व्हायला सुरुवात होते डिजनरेशिव चेंजेस आपल्या शरीरामध्ये होतात आणि त्याच्यामुळे आपला गुडघेदुखीचा त्रास होतो म्हणजेच काय तर आपली सांध्यातली जी जागा आहे ती कमी होते आपले जॉईंट स्पेस कमी होते आपलं कार्टिलेज रप्चर होतं आपलं सायन्युएल फ्लुईड कमी व्हायला सुरुवात होते असे कित्येक गोष्टी आपल्याला अनु अनुभवायला येतात आणि त्यामुळे आपण त्याला ऑस्ट्रिओ असं म्हणतो आता ह्या ऑस्ट्रिओ काम करणं ते पण वि विदाऊट शस्त्रक्रिया हे फार महत्त्वाचा ॲस्पेक्ट आपल्याला डोळ्यासमोर आलेला होता आणि म्हणून आम्ही रिसर्च केला आणि बघितलं की आपल्या ह्या रुग्णांना पहिल्यांदा आपण गुडघेदुखीतून मुक्त केलं गेलं पाहिजे आणि त्यासाठी कुठले कुठले ऑप्शन्स अवेलेबल आहेत तर एक्सरसाईज हा एक महत्त्वाचा पार्ट आहे आणि ॲक्टिव्ह लाईफस्टाईलमध्ये येणं हे फार महत्त्वाचं ठरतं आणि जगभरामध्ये जे रिसर्च झालेले आहेत ते पण हेच सांगतात की ॲक्टिव लाईफस्टाईलमध्ये येणं आणि एक्सरसाईज करणं ज्याच्यामुळे आपली गुडगेधुई कमी होऊ शकते सो आम्ही काय केलं की आयुर्वेदाचा जो बेस आहे आयुर्वेदिक मेडिसिन्स आणि मॉडर्न सायन्सचा जो एक्सरसाइज ॲस्पेक्ट आहे यांना एकत्र आणून अशी ट्रीटमेंट निर्माण केली जेणेकरून आपली गुडगदुखी कमी होईल आणि आपल्याला एक्सरसाइज करणं शक्य होऊन जाईल निश्चितच तेव्हा आपण बघतोय की जॉईंट हिलर ही एक वेगळी संकल्पना जी आहे ती माधव बागनं आणलेली आहे खरं तर जॉईंट हिलर या प्रोग्रामची ही खासियत आहे की यामध्ये कोणत्याही प्रकारचे ऑपरेशन्स आणि पेन वापर केला जात नाही त्यामुळं हा प्रोग्राम पूर्णपणे सुरक्षित आणि वेदनारहित आहे त्यामुळं शस्त्रक्रिया शिवाय गुडगेदुखी पासून आराम कसा मिळवावा हे जाणून घेण्यासाठी तुमच्या दिसत असलेला नंबर जो आहे तो टिपून घ्या आणि दोन दोन चार आठ नऊ तीन दोन तीन दोन तीन या क्रमांकावर आणि अर्थात आपल्या गुडघ्या दुखी या त्रासापासून मिळवू शकता त्यासाठी फक्त तुम्हाला हा जो नंबर आहे यावर तुम्हाला मिसकॉल द्यायचा आहे सर ही जी जॉईंट हिलर ही जी संकल्पना तुम्ही सुरू केलेली आहे यामध्ये तुम्ही सात दिवसांचं सा शिबिर घेता जसं तुम्ही सांगितलं बरं मला हे जाणून घ्यायचंय की या शिबिर मध्ये जर आपले जे प्रेक्षक आहेत ते जोडले जातात येत आहेत तर त्यांना नेमका ह्याचा कसा फायदा होईल आणि या शिबिरामध्ये येणं का गरजेचं आहे सो so, um, जेव्हा आम्ही ठरवलं की आपल्याला एक्सरसाइज करायचं आहे आणि एक्सरसाइजला मेडिसिन म्हणून प्रस्तुत करायचं आहे आणि जगभरामध्ये रिसर्च सांगतो की एक्सरसाइजमुळेच आपण आपले ऑस्ट्रिओिस किंवा क्रॉनिक नी पेन दूर करू शकतो तेव्हा आम्ही असे काही एक्सरसाइज प्रोटोकॉल बनवले जे नी स्पेसिफिक होते सो so, सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो जेव्हा आपण एक्सरसाइजचा विचार करतो हो तेव्हा तेव्हा प्रश्न असा असतो की मी एक्सरसाइज कुठले करू कधी करू केव्हा करू कसे करू मला कोण मॉनिटर करणार आहे आणि महत्वाचं म्हणजे मला कोण शिकवणार आहे कारण लोकांना असं वाटतं की आपण एक्सरसाइज करत असतो म्हणजेच काय की लोक चालतात योगासनं करतात किंवा बाकी गोष्टी करत असतात पण आपल्याला नी स्पेसिफिक एक्सरसाइज करण्याची गरज आहे कारण त्यामुळेच आपला नी किंवा गुडघेदुखी जी आहे ती कमी होणार आहे सो so, कुठे ना कुठेतरी mm -hmm. mm -hmm. mm -hmm. हे अंडर ऑब्झर्वेशन किंवा अंडर गायडन्स करायची गरज निर्माण झाली म्हणून आपण ठरवलं की आपण एक कॅम्प आयोजित करायचा जिकडे आपले पेशंट्स येतील आणि ते आपला अख्खा प्रोग्राम फॉलो करतील हे करत असताना आपले फिजिओथेरपिस्ट किंवा आपले एक्सरसाइज स्पेशलिस्ट किंवा आपले मसाज थेरपिस्ट तिकडे असतात आणि ते आपल्या गायडन्स खाली आपल्या एक्सरसाइज करून घेतात कारण नी स्पेसिफिक एक्सरसाइज म्हटला की त्याच्यामध्ये बरेच पॅरामीटर्स येतात एक म्हणजे आपल्याला स्टेन ट्रेनिंगवर काम करावं लागतं मसल ॲक्टिवेशनवर काम करावं लागतं आपल्याला बॅलन्स ट्रेनिंगवर काम करावं लागतं आपलं मोबिलिटी आणि स्टेबिलिटी पण वाढवावी लागते आता हे सगळे शब्द नवीन आहेत आणि ह्याचे एक्सरसाइज कुठले कुठले आहेत हे देखील आपल्याला माहीत नसतात त्यासाठी एक एक्सरसाइज स्पेशलिस्ट तिकडे असणं आपल्याला ते करून घेणं किंवा बऱ्याच वेळा काय होतं की एक्सरसाइज म्हणलं की लोकांना भीती वाटते की मला एक्सरसाईज जमणार नाही आणि ह्या वेळात तर शक्यच नाही आहे त्यात मला गुडघेदुखी पण आहे सो हा कॉन्फिडन्स कुठेतरी आला पाहिजे अंडर ऑब्झर्वेशन आपल्याला एक्सरसाइज करता आले पाहिजेत आणि ते करत असताना आपल्याला कोणीतरी ऑब्झर्व्ह करत आहे आणि जे कुठे प्रॉब्लेम आपण फेस करतो आहोत किंवा इन केस काही आपल्याला पेन वाढलं त्यावेळेला तर ते, ते गाईड करायला कोणतरी तिकडे व्यक्ती हजर राहणं महत्त्वाचं होतं आणि म्हणून आपण हे कॅम्पचं आयोजन केलं सेवा तेव्हा तर हा जो कॅम्प आहे यामध्ये नक्की सहभागी व्हा कारण तुम्हालाही जर गुडघेदुखीचा त्रास असेल आणि ऑपरेशनपासून जर तुमच्या मनात भीती असेल तर हा शिबिर जो आहे तो तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे जॉईंट हिलर शिबिरात नक्की सामील व्हा आणि हा जो शिबिर आहे फक्त सात दिवसांचा आहे शस्त्रक्रियेशिवाय संशोधन सिद्ध अशा उपचारांच्या मदतीनं गुडघेदुखीपासून आराम कसा मिळवावा हे तर तुम्हाला या शिबिरामध्ये जाणून घेता येईल त्याच आणि फक्त तुमचा एक पाऊल पुढे टाकणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर संपर्क साधायचा सा आहे शून्य दोन दोन चार आठ नऊ तीन दोन तीन दोन तीन या क्रमांकावर तुम्ही मिस कॉल द्या आणि या संदर्भातली माहिती जाणून घ्या सर ह्या संकल्पनेमध्ये नेमकं काय काय शिकवलं जाईल आणि खरं महत्वाचा मुद्दा म्हणजे कोणकोणत्या गोष्टींचा यामध्ये समावेश असेल सो so, आज भारतामध्ये सव्वीस कोटीपेक्षा जास्त लोक कुठल्या ना कुठली वेदनेची झुंजत आहेत कुठला कुठंतरी पेन तर आहे आणि त्यातले अठरा कोटीपेक्षा जास्त लोक आर्थरायटीसचा शिकार आहेत आणि आर्थरायटिस म्हटलं की त्यामध्ये पण गुडघा हा एक महत्वाचा जॉईंट आहे ज्याच्यावर आपल्याला काम करायची गरज आहे कारण गुडघेदुखी फार जास्त कॉमन झालेली आहे याचं कारण असं की गुडघा हा एक लोड बेरिंग जॉईंट आहे म्हणजेच काय की लहानपणापासून आत्तापर्यंत आपण कुठलीही जी ऍक्टिव्हिटी करतो मग चालणं असेल जिने चढणं असेल जिणे उतरणं असेल खाली बसणं असेल हे करताना आपला गुडघा वापरावा लागतो जसं आपलं वय वाढतं त्याप्रमाणे आपल्या गुडघ्याची जीज होते आणि गुडघे व्हायला सुरुवात होते त्यामुळे आर्थराटिसचं प्रमाण गुडघ्यामध्ये खूप जास्त आहे म्हणून हे कॅम्पचं नियोजन केलं गेलेलं आहे मी बोललो की आपल्याला नी स्पेसिफिक एक्सरसाइज करायची गरज असते आपण इथे काय करतो तर सगळ्यात पहिल्यांदा आपण गुडघ्याची पूर्ण असेसमेंट करतो ती गरजेचं का असतं कारण प्रत्येकाचं जरी वेदना सेम असली तरी कारण वेगळं असू शकतो प्रत्येकाची बॉडी ही वेगळी असते आणि त्या प्रमाणात आपण त्याचं असेसमेंट करण्याची गरज लागते ही आपण असेसमेंट कुठली करतो ते, ते एक कूज प्रोटोकॉल म्हणून आपण जगभरामध्ये मान्य असलेला प्रोटोकॉल आहे आपण ते बघतो आपण एक स्कॉट टेस्ट घेतो वॉक टेस्ट घेतो आणि आपण मोबिलिटी म्हणजे रेंज ऑफ मोशन पण चेक करतो hmm. हा डेटा फार महत्त्वाचा असतो कारण आपण जो प्रोग्राम रन करत आहोत तो इफेक्टिव्ह आहे का आणि इफेक्टिव्ह असेल तर तो आ, पेपरावर दिसला पाहिजे हे पण yeah. मगाशी गरज असते अपार्ट फ्रॉम दॅट प्रत्येक माणसाला काहीतरी स्पेसिफिक गरज असते नीड असते ती पण फुलफिल करण्यासाठी आपल्याला असेसमेंट करावी लागते अपार्ट फ्रॉम दॅट आपल्याला काही थेरपीज आपण तिकडे यूज करतो त्या थेरपीज मध्ये आपण मसल टाईट जो असतो तो ओपन करण्यासाठी आपल्याला एक्सपर्ट थेरपीज काम करत असतात सो टाईट मसल ओपन करणं आणि त्याचं एफिशियन्सी वाढवणं हे आपलं महत्वाचं काम आपण ह्या कॅम्प मध्ये करत असतो हे आपण घरी बसून करू शकत नाही ते सोडलं तर आपली जी जॉईंटची रेंज आहे म्हणजेच काय की बऱ्याच वेळा आपला गुडघा सरळ करायला किंवा वाकवायला त्रास होत असतो hmm. पेन होत असतात आणि तो पूर्णपणे आपण करू शकत नाहीत सो so आपले एक्सपर्ट थेरपिस्ट आपली मोबिलिटी वाढवतात ही पण एक थेरपीचा पार्ट आहे आणि हे सगळं केल्यानंतर विविध पद्धतीचे एक्सरसाइज म्हणजेच काय की मसल ऍक्टिवेशन करणं मसल स्ट्रेंथनिंग करणं मसल बॅलन्स इम्प्रूव्ह करणं असे विविध प्रकार आपण तिकडे आयोजन करत असतो अपार्ट फ्रॉम दॅट काही मेडिसिन्स आपण वापरतो जे आयुर्वेदा बेस्ड आहेत म्हणजे बराच वेळा आपले गुडघा स्टिफ झाल्यामुळे आपल्याला एक्सरसाइज करणं जमत नाहीये सो so, त्यासाठी आपण काही मसल ऍक्टिव्हेशन स्प्रे वापरतो काही आयुर्वेदिक कॅप्सूल्स वापरतो जेणेकरून आपली इंटरनल हेल्थ सुधारते आणि हे सगळं झाल्यानंतर आपण मसल सुधनिंग किंवा मसल स्मूदनिंग असं आपण एक ऑइंटमेंट वापरतो त्याचा फायदा आपल्याला असा होतो की ते इनग्रेडियंट्स आपल्या शरीरामध्ये जातात आणि आपलं इन्फ्लेमेशन कमी करतात पेन इंटेन्सिटी कमी करतात आणि आपला गुडघा गुडघेदुखी कमी करायला फार महत्त्वाचा रोल शिबिरामध्ये कोणकोणत्या महत्वाच्या गोष्टी असतील ज्यामध्ये त्यांचा समावेश असेल आणि ह्याचा मेन जो गरज आहे तो आहे गुडगादुखी दुखी दूर करण्यासाठी त्यामुळं तुम्ही देखील या शिबिरामध्ये दे सहभागी आणि सोबतच जॉईन हिलर या प्रोग्राममध्ये सहभागी होऊन खरंतर फक्त सात दिवसांमध्ये आपल्या गुडघेदुखीवर नैसर्गिक पद्धतीनं आराम मिळून आनंदी जीवनाचा अनुभव घेत असलेल्या एका व्यक्तीचं मनोगत देखील आता आपण ऐकूयात मेरा नाम मीनाक्षी गणेश और मैं चेंबूर से हूँ मुझे ये नी प्रॉब्लम स्टार्ट होके दो साल हुआ है और स्ट्रगल कर रही थी सोच के कि इसको कंजर्वेटिव वे विदाउट एनी सर्जरी कैसे इसका इलाज कराऊँ तो फाइनली जब माधव बाग का मुझे मालूम हुआ मैंने सोचा ये एक ट्राई करूँ तो अभी वन वीक से यहाँ पे हमारा आ, जो ये लोग ट्रेन कर रहे हैं यहाँ डॉक्टर्स एक्सपेटिस्ट मिस्टर बालावलकर के नीचे अबाउट एक्सरसाइज कैन क्योर तो इसमें मुझे काफी फर्क पड़ा जहां तक मोबिलिटी थी काफी इम्प्रूव हुई है और यहाँ का वन वीक का एकदम रिलैक्सिंग था एंड थैंक यू फॉर अब तक की जर्नी के लिए और आगे भी आशा करते हैं कि हम और भी चीजों के के लिए लिए इनके पास इलाज सक्सेसफुल हो जाय निश्चितच सर खर तर आणखीनही गुडघे दुखीच्या त्रासाला कसं दूर ठेवता येईल या संदर्भात आपल्याला माहिती जाणून घ्यायची मात्र एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण इथे थांबतोय तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका आमचा खास कार्यक्रम हे आपलं पुन्हा एकदा स्वागत गुडघेदुखीच्या त्रासापासून कशी मुक्तता मिळवता येईल या संदर्भात आज आपण चर्चा करतोय पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत तेव्हा निश्चितच सर आपण की या शिबिरामध्ये सहभागी होऊन शस्त्रक्रिया न करता कुठलाही त्रास न सहन करता अगदी सात दिवसांमध्ये गुडघेदुखीपासून त्यांनी मुक्तता मिळवलेली आहे आणि त्यांचा अनुभव कसा होता हे देखील आपण बघितलेला आहे पण सर मला हा प्रश्न पडतोय की आज देशभरामध्ये किंवा देशाबाहेर बाहेर जरी आपण गेलो तरी त्या ठिकाणीसुद्धा मोठमोठे ऑपरेशन केले जातात आणि वर्षानुवर्ष तर हा त्रास जो आहे ते रुग्ण सहन करत असतात त्यानंतर देखील हा त्रास जातो असं नाही आहे उपचार करून देखील मग असं तुमच्या शि शीवर, शिबिरामध्ये काय नेमकं का वेगळं पण आपल्याला बघायला मिळणार आहे की अगदी सात दिवसात गुडघेदुखीपासून मुक्तता मिळेल सो so, uh... जेव्हा आपला गुडघेदुखी होते आपण डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर म्हणतात की तुम्हाला जी ॲक्टिव्हिटी करायला त्रास होतो आहे म्हणजेच काय की खाली बसताना त्रास होतोय तर खाली बसायचं नाही आहे जर आपल्याला जिने चढताना त्रास होतो तर जिने चढायचं नाही आहेत आणि डेली ॲक्टिव्हिटीज करणार करायच्या करा नाही आहेत ज्या पॉसिबल होत नाहीत आपल्याला कारण आपल्याला जगायचं असतं आणि डेली ॲक्टिव्हिटीज पण करायच्या असतात तर जेव्हा आपण रिसर्च करतो आणि आम्ही रिसर्च करतो तेव्हा बघितलं की जगभरामध्ये असं म्हणतात की एक्सरसाईज करूनच आपल्याला याचा फायदा होऊ शकतो पण ते सगळे रिसर्च जे होते so मादो बारे, मादो बारे ते बाहेरचे होते सो म्हणून आम्ही डिसाईड केलं माधोबागमध्ये माधोबागच्या खोपली हॉस्पिटलमध्ये आम्ही एक रिसर्च आमचा केला आम्ही काही पेशंट्स असे बोलवले की त्यांना वर्षानुवर्ष गुडघेदुखी होती वर्षानुवर्ष ते गोळ्या घेत होते कुठलीही गोळी असते ती आपल्याला मूळ कारण आपलं दूर करत नाही ते फक्त आपले सिम्पटम्स सप्रेस करत असतात सो त्यामुळे तो आपला उपाय परमनंट असू शकत नाही सर परमनंट उपाय कुठला याच्यावर आम्ही रिसर्च करायला सुरुवात केली आम्ही आमची रिसर्च आम्ही आमचे एक्सरसाइज प्रोटोकॉल बनवले आणि ते केले आणि ते केल्यानंतर ते पेशंट्स आमच्या त्या प्रोटोकॉलमध्ये सामील झाले त्यांचा खा डेटा आम्ही मॅनेज केला आणि बघितलं की सात दिवसामध्ये त्यांना जे पेन होतं ते तीस ते चाळीस टक्के कम काही काही ठिकाणी ऐंशी टक्केपर्यंत कमी झालेलं होतं त्यांचं डेली ॲक्टिव्हिटीजमधलं पेन खूप कमी झालं होतं डेली ॲक्टिव्हिटीजमध्ये स्मूदनेसायला सुरुवात झालेली होती ज्यांना जिने चढता येत नव्हते त्यांना जिने चढायला त्यांनी सुरुवात केली होती त्यांना खाली बसता येत बस नव्हतं त्यांना खाली बसणं शक्य झालेलं होतं मग हा जो डेटा आम्ही कलेक्ट केला होता आमच्या रिसर्चमध्ये तो आम्ही पाठवला इंटरनॅशनल जर्नल ऑफ मल्टीडिसिप्लिनरी रिसर्चमध्ये कारण आम्हाला कुठे ना कुठेतरी एक व्हॅलिडेशन पाहिजे होतं की आम्ही जे काम करतो आहोत ते खरं आहे राईट आहे आणि आम्ही राईट माझ्यावर करत आहोत आणि त्या असोसिएशनने देखील हे ॲक्सेप्ट केलं की यस एक्सरसाईजनीही आपण हे गुडघेदुखी कमी करू शकतो हो, आणि तुम्ही जो डेटा आम्हाला पाठवलेला हो आहे तो आम्ही एक्सेप्ट करतो हो, आणि तुम्ही त्यांनी आमचा तो पेपर पब्लिश केला आणि तिकडे हे प्रूव्ह झालं आम्हाला एक पोच पौस पावती मिळाली की आम्ही जो एक्सरसाइज प्रोटोकॉल बनवलेला आहे त्यांनी नक्कीच आपण कमी करू शकतो आपण बघतोय की फक्त सात दिवसात कोणताही ऑपरेशन शिवाय तुमच्या गुडगेदुखीच्या या विषयाचं संशोधन पेपर जे आपण स्क्रीनवर आता बघत होतो हे संशोधन पेपर जे होतं ते इंटरनॅशनल जर्नल ऑफ ऍडव्हान्स मल्टी डिसिप्लिनरी रिसर्च या रिसर्च पेपर मध्ये देखील पब्लिश झालंय तर या सात दिवसात संशोधन सिद्ध उपचार पद्धतीविषयी नक्की माहिती जाणून घ्या त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर फक्त मिस कॉल द्यायचा आहे या क्रमांकावर तुम्ही देऊन रिसर्च पेपर संदर्भात आणि या शिबिरासंदर्भात माहिती जाणून घेऊ शकतात या शिबिरामध्ये खर तर जे व्यायाम शिकवले जातात हे व्यायाम कशा प्रकारचे असतात आणि सर्वसामान्य माणूस जो असेल तो एकदा सात दिवसाच्या शिबिरामध्ये आला आणि त्यानंतर तो घरी गेला तर ते व्यायाम त्याला करता येऊ शकतात का घरी खूप चांगला प्रश्न आहे कारण जेव्हा आपण एक्सरसाइज म्हणतो तेव्हा लोक घाबरतात त्यांना असं वाटतं एक्सरसाइज करणं मला शक्य नाही आहे माझं वय पण वाढलेलं आहे माझी माझं वेट पण वाढलेलं आहे आणि त्यात मला गुडघेदुखी पण वाढलेली आहे त्यामुळे एक्सरसाइज म्हटलं की आम्हाला शक्य नाही आहे असं लोकांना वाटत असतं आणि आपल्याला एक जे पिक्चर क्रिएट केलेलं आहे ते पण असं दाखवलेलं आहे की एक्सरसाईज म्हटला की आपण खूपसे वेट उचलायचे आपली बॉडी बनवायची सिक्स पॅक्स करायचे किंवा आपल्याला झिरो फिगरमध्ये जायचं आणि लोकांना वाटतं हे माझं काम नाही आहे मी आयुष्यामध्ये कधी केलेलं नाही आहे त्यामुळे मला हे जमणार नाही so, आहे सो आपण जे एक्सरसाईज आता बनवलेले आहेत हे प्रत्येक माणसाला जमू शकतात कारण प्रत्येक माणसाला जमावं आपण त्याच लेवलचे एक्सरसाइज इकडे डिझाईन केलेले आहेत काही लोकांना उभं राहून किंवा बसून एक्सरसाईज करता येतात त्या लोकांसाठी उभं राहून की बसून आपण एक्सरसाइज रिझाण केलेले आहेत काही लोकांना ते करणं शक्य नसतं म्हणजे खाली बसणं शक्य नसतं त्या लोकांना खुर्शीमध्ये बसून देखील एक्सरसाईज करता येतात पण अल्टिमेटली आपल्याला एक्सरसाईज आपली मसलची ताकद वाढवणं बळकडी देणं आपल्या सांधांना सपोर्ट करणं स्टेबिलिटी वाढवणं आणि आपला जो ब्रेनचा कंट्रोल आहे आपल्या मसल्सचा तो ऍक्टिव्हेट करणं हे करणं फार गरजेचं आहे कारण अदरवाइज आपलं जे लोडिंग आहे गुडघ्यावरचं ते कमी कधीच होणार नाही दुसरं काय होतं जसं आपलं वय वाढत चाललेलं आहे तसं आपल्याला गुडघ्याची झीज पण वाढत आहे आपण हे झीज थांबवू शकत नाहीये पण नक्कीच आपण त्याची प्रोसेस स्लो डाऊन करू शकतो आणि त्याचं उत्तर आहे फक्त एक्सरसाइज त्यामुळे प्रत्येक एक्सरसाईज हा असा डिझाईन केले गेलेला आहे की ज्या माणसाने कधीही एक्सरसाइज केलेली नसतील त्याला देखील ते व्यवस्थित करता येतील तुमचा पुढचा प्रश्न असा होता की घरी गेल्यानंतर काय सर घरी गेल्यानंतर देखील आपण त्या व्यक्तीला त्यांच्या व्हॉट्सॲप एस एम एसवर आणि ईमेलवर एक लिंक पाडतो रोजच्या रोज म्हणजेच काय की घरी गेल्यानंतर देखील त्यांना एक्सरसाईज करायचा असतो त्यांना फक्त एवढंच करायचं असतं ती लिंक क्लिक करायची आणि आलेला एक्सरसाईज करायचा त्यांना शिकवले गेलेले असतात एक्सरसाईज त्यांना गायडन्स दिलेला असतो त्यांचं फक्त काम असतं घरी गेल्यानंतर ते लिंक क्लिक करून आपले एक्सरसाईज आपण करून घ्यायचे असतात आणि ते पण इझिली शक्य होतं प्रत्येक माणसाला निश्चितच तेव्हा सर खरंतर अतिशय महत्वाची माहिती तुम्ही दिली गुळगे दुखीवर या त्रासातून कशी नेहमीसाठी मुक्तता मिळवता येईल त्यासाठी एक शिबिर देखील आयोजित करण्यात आलेला आहे या शिबिरामध्ये नक्कीच सहभागी व्हा आणि सोबतच तुमच्या गुळगे दुखी या त्रासाला नेहमीसाठी तुमच्यापासून दूर करा सर तुम्ही इथं आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू या कार्यक्रमात मी आता इथंच थांबते त्याच्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त झी चोवीस तास आणि राहा एक पाऊल पुढे नमस्कार लाल मातीतली कुस्ती म्हणजे